महाराष्ट्र, मी रोहन देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सहकार सेना। आमच्या नाशिक रोड विभागातील सन्माननीय विभागीय अधिकारी यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी आज गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी फिरता कृत्रिम तलाव उपलब्ध करून देत आहेत। परंतु हा जो फिरता कृत्रिम तलाव आहे तो फक्त विशिष्ट नगरसेवकांच्या आनंदासाठी आहे का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। कारणच असं आहे की काल मी स्वतः स्वखर्चाने फिरता कृत्रिम तलाव आमच्या प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी, प्रभाग क्रमांक 20 नागरिकांच्या सोयीसाठी मी उपलब्ध करून देत होतो। त्यासाठी मी स्वखर्चाने बरेच पैसे खर्च केले आणि त्या गोष्टीला त्यांनी मला नाकारलेला। त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की अधिकारी साहेब, तुम्ही आता आम्हाला आमच्या प्रभागातील लोकांसाठी फिरता कृत्रिम तलाव उपलब्ध करून देणार आहात का, हा आमचा एक प्रश्न आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या मूर्त्या आपण संकलित करणार आहात त्या मूर्त्यांची अवहेलना होता कामा नाहीये, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फार मोठं आंदोलन इथं करण्यात येईल। या संपूर्ण गोष्टीकडे आमचे महाराष्ट्र सैनिक लक्ष देऊन आहेत। तुम्ही ज्या मूर्त्या संकलित कराल त्या मूर्त्यांची अवहेलना होता कामा नाही, एवढं मला तुम्हाला सांगू इच्छितो। तिसरी महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला हे निवेदन द्यायला आलेलो आहे, हे निवेदन दिल्यानंतर आपण मला याचा लेखी खुलासा करावा।